क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. नाउ सी हियर, इन दिस क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, ऑर्गेनिक कंपाउंड आर मेनली डिवाइडेड इनटू टू टाइप्स. वन इज द ओपन चेन स्ट्रक्चर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द साइक्लिक स्ट्रक्चर और इट इज ऑल्सो कंसिडर्ड एज द एलिफैटिक स्ट्रक्चर. ओके, दिस इज द वन पार्ट. अनदर पार्ट इज ओपन है, ओपन ऐसी विरुद्ध संगा अपोजिट संगा क्लोज, करेक्ट, क्लोज्ड. आफ्टर दैट असाइक्लिक, अ स्टैंड्स फॉर द अब्सेंट. ओके, अब्सेंट काय साइक्लिक, म्हणजे काय असणार प्रेझेंट काय साइक्लिक, देयरफॉर साइक्लिक. एंड इंस्टेड ऑफ एलिफैटिक हियर इट इज, वी कैन राइट हियर द एरोमॅटिक कंपाउंड असं त्या ठिकाणी येतं. ठीक आहे, आपण आता एवढंच बघू. किंवा याला आपण अजूनही म्हटलं जातं रिंग स्ट्रक्चर. ओके, रिंग. ओके, ऑर्गेनिक कंपाउंड इज मेनली क्लासिफाइड इन टू टू पार्ट ऑन द बेस ऑफ इट स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून आपण हे पार्ट बघतोय. ऑन द बेस ऑफ फंक्शनल ग्रुप, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे फंक्शनल ग्रुपचा जो चार्ट आहे तेच क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. ऑर्गेनिक कंपाउंड इज क्लासिफाइड ऑन द बेस ऑफ टू पार्ट, वन इज द ऑन द बेस ऑफ स्ट्रक्चर, ऑन द बेस ऑफ फंक्शनल ग्रुप. ऑलरेडी आपण ऑन द बेस ऑफ फंक्शनल ग्रुप जो आहे तो पार्ट आपण बघितलेला आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू कन्सर्न विथ द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे ओपन चेन स्ट्रक्चर, त्यालाच आपण असायक्लिक असं म्हणतो, त्यालाच आपण एलिफॅटिक असंही म्हणतो. आणि क्लोज किंवा सायक्लिक आहे त्याच्यामध्ये फर्दर डिवायडेशन आपल्याला होतं. ओके, वी कॅन क्लासिफाय दिस ऍज अ होमोसायक्लिक, होमोसायक्लिक ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज द कार्बोसायक्लिक. सेकंड पार्ट इज, इथं जर होमो असेल तर इथं काय असेल मग, करेक्ट, व्हेरी गुड, नाईस वन, हेट्रोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. नाउ अगेन दिस होमोसायक्लिक डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट, वन इज द अलिसायक्लिक, अनादर वन इज द एरोमॅटिक, अनादर वन इज द एरोमॅटिक. ओके, आफ्टर दॅट दिस हेट्रोसायक्लिक इज अगेन डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट, वन इज द अगेन सिमिलर वन अलिसायक्लिक and here it is aromatic. Here it is aromatic. After that aromatic part is divided into two main, one is the benzenoid aromatic and another one is the non-benzenoid aromatic. Similarly here it is, this aromatic compound again classified into two main part, benzenoid and here it is the non-benzenoid. नॉन बेन्झेनॉइड. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन. लक्षात घ्या हा पार्ट अतिशय सिम्पल आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. आपल्याला फक्त स्टेप बाय स्टेप बघायचं की एक्झॅक्ट काय आहे. ओके, प्रत्येक पार्ट हा त्याच्या शब्दामध्ये दडलेला आहे. ओके, पहिल्यांदा काय सांगितलं तर ओपन चेन स्ट्रक्चर, त्यालाच काय म्हणतो आपण असायक्लिक, त्यालाच काय म्हणतो आपण एलिफॅटिक. व्हाय इट इज कॉल्ड एज द एलिफॅटिक, कारण पहिल्यांदा हे जे काय स्ट्रक्चर्स आहेत किंवा हे जे काय कंपाऊंड्स आहेत ते आपल्याला व्हेजिटेबल जे काय व्हेजिटेबल्स वगैरे जे होते किंवा फॅट वगैरे जे आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याला मिळायचं, त्याच्यामधून जे फॅट आहे त्याच्यामधून आपल्याला मिळायचं, त्याच्यावर जे काही क्लासिफिकेशन आहे ते कसं केलंय एलिफॅटिक असं केलेलं आहे. ओके, त्याचा जास्त विषय घेऊ नका. ओपन चेन स्ट्रक्चर आणि असायक्लिक याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करूया, क्लोज स्ट्रक्चर सायक्लिक आणि रिंग याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करूया. ओके, आता हे क्लासिफिकेशन जे आहे ते आपण बाय युझिंग एक्झाम्पल इलिस्ट्रेट करूया, एक्झाम्पल घेऊया आणि ते आपण बघायचंय की एक्झॅक्ट हे कुठं फिट होतं, कधी काय म्हणतोय, अभ्यास त्यांना चांगला होतो. आपल्याला कन्सेप्ट क्लिअरन्स पाहिजे बाळांनो. अकरावीला तुम्हाला किती मार्क्स पडतायत हे महत्वाचं नाही, अकरावीला तुमचे कन्सेप्ट कसे क्लिअर होत आहेत हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. तर पहा, या ठिकाणी एक सिम्पल एक्झाम्पल मी घेतोय. एक्झाम्पल घेतलं मी ब्युटेन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन? ओके, नाउ सी हियर, दिस इज एन ओपन चेन स्ट्रक्चर और क्लोज स्ट्रक्चर. क्लोज स्ट्रक्चर म्हणजे काय? ओके, आता क्लोज स्ट्रक्चर कसं ओळखायचं पहा, ते टर्मिनलचे कार्बन आहे. इफ इन द कंपाउंड टू टर्मिनल कार्बन ऍटम्स आर जॉईंड विथ इच अदर टू फॉर्म अ रिंग, कळतंय का?
साइक्लिक किंवा क्लोज स्ट्रक्चर जर तयार होत असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण क्लोज्ड सायक्लिक ऑर रिंग. जर असं होत नसेल कळतंय का आपल्याला दिसतंय हे स्ट्रक्चर कसं दिसतंय मला ओपन आहे कळतंय का हे हा कार्बन आणि हा कार्बन एकमेकाला जॉईन केलाय का आपण नाही हे सायकल तयार झाले का नाही म्हणजे असे स्ट्रक्चर की ज्यामध्ये टर्मिनलचे कार्बन जे आहेत ते एकमेकाला काय असत नाही जॉईन असणार नाहीत अशांना आपण काय म्हणतो तर ओपन चेन स्ट्रक्चर असं म्हणतो त्यांनाच आपण काय म्हणतो असायक्लिक कंपाऊंड त्यांनाच आपण काय म्हणतो अलिफॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. ओके दिस कंपाऊंड इट मे बी स्ट्रेट चेन कंपाऊंड हे कसे असतील स्ट्रेट असतील ऑर दे आर ब्रांचिंग हे कसे असतील स्ट्रेट चेन असतील किंवा ते कसे असतील ब्रांच असतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे टू मिथायल ब्युटेन व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ टू मिथायल ब्युटेन CH3 स्ट्रक्चर टू मिथायल ब्युटेन CH3 CH2 CH3. ओके दिस इज स्ट्रेट चेन स्ट्रक्चर दिस इज ब्रांच ओके अँड बोथ दीज आर द ओपन चेन कळतंय काय म्हणतोय याच्यामध्ये सायकल कुठली तयार झाली का अजिबात तयार झालेली नाही आणि हे स्ट्रक्चर जे आहेत ते कसे असू शकतात स्ट्रेट चेन असू शकतात किंवा ब्रांच असू शकतात. फॉर एक्झाम्पल अजून एखादा एक्झाम्पल मी घेतलं पेंटेनॉल काय घेतोय मी एक्झाम्पल पेंटेनॉल हा व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ पेंटेनॉल ओके ओएल ओएल स्टँड फॉर द अल्कोहोल ग्रुप ओके आता ओएल दिलंय वन ओएल दिलेलं नाही याचा अर्थ तो एक नंबर असणार हे फिक्स झालं स्ट्रक्चर काय येणार ओपन चेन स्ट्रक्चर पेंटेनॉल जे आहे हा कसा असणार आहे ओपन चेन कळतंय काय म्हणतोय लक्षात ओपन चेन स्ट्रक्चर कसं ओळखायचं त्यामुळे तुम्हाला कुठलंही स्ट्रक्चर असं घ्या आपण एवढे एक्झाम्पल बघितले सायक्लिक सोडून जेवढे एक्झाम्पल बघितले ते सर्वचे सर्व काय असणार आहेत ओपन चेन स्ट्रक्चर असणार आहे त्याच्यामध्ये सर्व फंक्शनल ग्रुप आपण बघू शकतो विदाउट फंक्शनल ग्रुप आपण ते स्ट्रक्चर लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल ब्यूट टू एनी घेतलं मी व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ब्यूट टू एनी ब्यूट टू एनी हा क्लोज स्ट्रक्चर आहे का नाही. ओके टर्न टुवर्ड्स द क्लोज स्ट्रक्चर सायक्लिक ऑर रिंग स्ट्रक्चर याचे नोट्स मी तुम्हाला नंतर त्या ठिकाणी पाठवून देईल ग्रुप वरती तुम्ही त्याची काळजी करू नका कन्सेप्ट समजून घेऊया आपण. ओके क्लोज स्ट्रक्चर सायक्लिक स्ट्रक्चर रिंग स्ट्रक्चर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं पा इफ वी कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोप्रोपेन ओके पुन्हा स्ट्रक्चर पाहिजे मला सायक्लोप्रोपेन नाव टेल मी हाउ मेनी कार्बन प्रेझेंट इन द प्रोपेन थ्री कार्बन ओके सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणजे काय झालं ओके क्लोज आहे आपल्याला काय तयार करायचं रिंग तयार करायचं कुठली आकृती काढणार डायग्राम काढायचे कोणती डायग्राम काढली मी या ठिकाणी पहा ट्रायंगल दिस इज द ओके सायक्लोप्रोपेन कळतंय हे सायक्लोप्रोपेन अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्लोज कंपाऊंड सायक्लिक कंपाऊंड ऑफ रिंग कळतंय काय म्हणतोय क्लिअर आहे पॉइंट मी तो कोणी घेऊ शकतो मी सायक्लो ब्युटेन घ्या सायक्लो पेंटेन घ्या सायक्लो हेक्सेन घ्या कळते काय म्हणतोय सायक्लो इथेन होईल का हा आयदर देर इज सायक्लो इथेन नाही कारण सायक्लो इथेन होण्यासाठी रिंग स्ट्रक्चर तयार होण्यासाठी किती कार्बन कमीत कमी पाहिजे तीन कार्बन पाहिजे कळते आणि इथेन मध्ये कार्बन किती आहे दोन त्यामुळे सायक्लो इथेन आपण बघू शकतो का नाही त्यामुळे ते असणार ओके सपोज या ठिकाणी आपण अजून काय घेतलं सायक्लो ब्युटेन घेतलं सायक्लो पेंटेन घेतला ओके दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लोज्ड ऑर सायक्लिक ऑर रिंग स्ट्रक्चर. नाउ सी हियर दिस सायक्लिक कंपाऊंड इज अगेन फर्दर डिवाइडेड इंटू टू पार्ट वन इज द होमोसायक्लिक ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द कार्बोसायक्लिक अनदर वन इज कॉल्ड एज द हेट्रोसायक्लिक. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ होमोसायक्लिक व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेट्रोसायक्लिक आपल्याला माहिती आहे होमो म्हणजे काय रे होमो म्हणजे काय सेम करेक्ट व्हेरी गुड हे पण लिहू नका सांगता लिहू नका व्हॉट इज मीनिंग ऑफ हेट्रो हेट्रो इट इज ओके आता होमोसायक्लिकला नाव काय दिले सांगा कार्बोसायक्लिक इफ वी कट द वर्ड लाईक कार्बो अँड सायक्लिक व्हॉट इज मीनिंग ऑफ सायक्लिक क्लोज स्ट्रक्चर ऑर सायक्लिक स्ट्रक्चर ऑर रिंग स्ट्रक्चर व्हॉट इज मीनिंग ऑफ कार्बो कार्बन दॅट मीन्स इफ द सायकल इज मेड अप बाय इफ सायकल इज मेड अप बाय ओनली कार्बन ऍटम कळतंय का जर त्या रिंग मध्ये फक्त आणि फक्त काय असतील कार्बन असतील तर त्या सायकलला आपण काय म्हणणार होमोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो कळतंय काय म्हणतोय फॉर एक्झाम्पल इथं बा हा कोण आहे कार्बन 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 इट इज कार्बन 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 दॅट मीन्स ऑल दीज रिंग्स आर मेड अप बाय ओनली कार्बन ऍटम एक सारखाच ऍटम त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे.
कधी काय म्हणतोय जर एक सारखा कार्बन ऍटम असेल जर सायक्लिक स्ट्रक्चर एकाच ऍटमने तयार झालं असेल तर त्याला आपण काय म्हणतो होमोसायक्लिक म्हणतो आणि ते जर एक कार्बन जो ऍटम आहे तो जर कार्बन असेल फक्त सायकल मध्ये कार्बन असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे कार्बोसायक्लिक कधी काय म्हणतोय नाव व्हाट इज द मीनिंग ऑफ हेट्रोसायक्लिक तो बिफोर वी स्टार्ट द हेट्रोसायक्लिक वी मस्ट नो व्हाट इज द मीनिंग ऑफ हेट्रो ऍटम ओके व्हेनेवर वी कंसिडर द ऑर्गेनिक केमिस्ट्री व्हाट इज द डेफिनेशन ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री ओके द केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाउंड स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाउंड लक्ष झालं ज्या केमिस्ट्रीमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या अशा ब्रँचमध्ये आपण फक्त कार्बन आणि त्याच्या कंपाऊंडचा अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो ओके कळते काय म्हणतोय आता पहा जर कार्बन सोडून एखादा जर आपल्याला त्या ठिकाणी इलिमेंट मिळाला किंवा ऍटम मिळाला कळते काय म्हणतोय द ऍटम अदर दॅन कार्बन ऍटम काय म्हणतोय मी द ऍटम अदर दॅन कार्बन ऍटम इज कन्सिडर्ड ऍज द हेट्रो ऍटम काय म्हणतोय लक्षात येते का पा व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेट्रो ऍटम फर्स्ट ऑफ ऑल द ऍटम अदर दॅन कार्बन ऍटम कार्बन सोडून येणारा जो ऍटम आहे त्याला आपण काय म्हणणार आहे हेट्रो ऍटम म्हणणार आहे फॉर एक्झाम्पल नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर बोरॉन ओके अँड सो ऑन तर ते काय म्हणतोय वेगवेगळे हे जर सायक्लिक मध्ये पार्ट असतील सायक्लिकचा जर हा पार्ट असेल तर त्यामध्ये आपण त्याला काय म्हणणार हेट्रोसायक्लिक म्हणणार ओके एक एक्झाम्पल घेतोय तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येईल सी हियर हियर दिस द एक्झाम्पल ऑफ पायरो ओके याचं नाव काय आहे पायरो नाव काय याचं पायरो ओके आयदर इट इज ओपन चेन स्ट्रक्चर ऑर क्लोज स्ट्रक्चर फर्स्ट ऑफ ऑल क्लोज ओके क्लोज आहे म्हणजे हे काय सायक्लिक स्ट्रक्चर कसं काय आलं पा इथं कोण आहे कार्बन 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 नायट्रोजन कार्बन ओके म्हणजे ही रिंग जी आहे ती कशी आहे फाईव्ह मेंबर रिंग आहे म्हणजे क्लोज स्ट्रक्चर आहे याचा अर्थ पहिला पार्ट काय आला ओपन चेन स्ट्रक्चर नाही ते कोण आहे सायक्लिक आता सायक्लिक मध्ये तो कोण आहे बघा सायक्लिक मध्ये तो कोण असणार होमोसायक्लिक ऑर हेट्रोसायक्लिक ओके दिस चेन ओके हा सुद्धा पाच फाईव्ह मेंबर रिंग आहे ही सुद्धा फाईव्ह मेंबर रिंग आहे दिस फाईव्ह मेंबर रिंग कंटेन कार्बन 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 अँड कार्बन ओनली कार्बन ऍटम ओके दिस रिंग इज मेड अप बाय ओनली कार्बन ऍटम बट दिस रिंग इज मेड अप बाय सी हियर इट इज कार्बन हियर इट इज कार्बन हियर इट इज कार्बन हियर इट इज कार्बन बट हियर इट इज नायट्रोजन दॅट मीन्स द ऍटम अदर दॅन कार्बन इज कॉल्ड एज हेट्रो ऍटम इन दिस एक्झाम्पल द हेट्रो ऍटम इज नायट्रोजन हेट्रो ऍटम कोण आहे तो नायट्रोजन आहे आणि या ठिकाणी ही जी काय सायकल आहे ती कशी मेडअप झाले चार कार्बन आणि एक कोण आहे नायट्रोजन दॅट मीन्स नायट्रोजन इट इज अ पार्ट ऑफ काय म्हणतोय पा नायट्रोजन इट इज अ पार्ट ऑफ दिस सायक्लिक स्ट्रक्चर कळते काय म्हणतोय फॉर एक्झाम्पल आपण काही स्पेशल नावं बघितलेत पा की ज्याच्यामध्ये मी समजा जर असं लिहिलं हियर इट इज द बेन्झीन आणि या ठिकाणी काय लिहिला एनएचटू द नेम ऑफ दिस कंपाउंड इज अॅनिलीन याला काय म्हणतो आपण अॅनिलीन ओके नाव आयदर इट इज दिस एक्झाम्पल ओके आयदर दिस स्ट्रक्चर इट इज अन एक्झाम्पल ऑफ होमोसायक्लिक ऑर हेट्रोसायक्लिक हेट्रोसायक्लिक होमोसायक्लिक ऑर हेट्रोसायक्लिक ओके नाव सी हियर इज अ सायकल ही सायकल आहे कळतंय का ही सायकल कशाने बनलेली आहे फक्त कार्बन आहे कळतंय काय म्हणतोय डिफरन्स समजून घ्या जर त्या सायकलचा हेट्रो ऍटम पार्ट असेल इफ अ हेट्रो ऍटम इज द पार्ट ऑफ दॅट सायक्लिक स्ट्रक्चर देन अँड देन ओनली इट इज कन्सिडर्ड ऍज द हेट्रोसायक्लिक कळतंय या ठिकाणी सायकलचा पार्ट नायट्रोजन आहे का नाही नायट्रोजन अटॅच आहे कुणाला सायकल देअरफोर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ होमोसायक्लिक ऑर हेट्रोसायक्लिक कळतंय का होमोसायक्लिक दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हेट्रोसायक्लिक क्लिअर आहे पॉइंट एनी डाऊट इथंपर्यंत तुला काही डाऊट आहे का ओके नाव टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट सी हियर होमोसायक्लिक अगेन डिवाइडेड इंटू टू मेन पार्ट वन इज द अलिसायक्लिक अनदर वन इज द अरोमॅटिक ओके नाव फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर हियर द अलिसायक्लिक सायक्लिक अँड अली अली स्टँड फॉर द अलिफॅटिक दॅट मीन्स द सायक्लिक स्ट्रक्चर विच बिहेव ऑर विच शोज द प्रॉपर्टी ऑफ दॅट ऑफ अलिफॅटिक कंपाऊंड कळतंय का थोडक्यात आपण कसं लक्षात ठेवायचं बा अलिसायक्लिक जे सायकल फक्त सिंगल बॉन्ड बनलेले आहे कळतंय या सायकल कशाने बनलेले आहेत सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड असू शकतो पण त्या ठिकाणी अरोमॅटिक कन्सेप्ट जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही ते सांगू शकत नाही की अरोमॅटिक आहे काय लक्षात आलं काय म्हणतोय म्हणजे हा
हा जो है तो पहिल्यांदा काय आला सायक्लिक सायक्लिक मध्ये काय आला होमोसायक्लिक आणि होमोसायक्लिक मध्ये हा जो पार्ट येतोय तो कोणता येतोय पा अलीसायक्लिक येतो इट इज नॉट एन एरोमॅटिक कळते जर सिंगल बॉन्डेड असते पूर्ण सायकल जर फक्त सिंगल बॉन्ड तयार झाले असेल तर डोळे झाकून काय लिहायचं अलीसायक्लिक होमोसायक्लिक सायक्लिक स्ट्रक्चर कळते काय म्हणतोय आपण स्टेप बाय स्टेप जातो हे काय आहे पहिल्यांदा ओपन आहे का सायक्लिक आहे सायक्लिक सायक्लिक मध्ये ते काय आहे परत होमोसायक्लिक होमोसायक्लिक मध्ये फरक काय सिंगल बॉन्ड सगळे लक्षात आलं काय म्हणतोय सपोज त्या ठिकाणी जर एक डबल बॉन्ड असेल बाकी सगळे सिंगल बॉन्ड असतील तरी सुद्धा तो काय असणार आहे अलीसायक्लिक कळतंय काय म्हणतोय नाव द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर द एरोमॅटिसिटी ओके आता एरोमॅटिसिटी काय आहे हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे आणि हा कन्सेप्ट बघूया आणि नंतर आपण इकडे येऊ बेंझिनॉइड म्हणजे काय नॉन बेंझिनॉइड म्हणजे काय हा पार्ट आपण त्या ठिकाणी बघू समजा इथं बघायचं आपल्याला एक एक्झाम्पल अजून देतोय मी ओके एक एक्झाम्पल अजून देतोय पा यच ओके सांगा काय असेल ओके स्टेप बाय स्टेप सायक्लिक और ओपन चे स्ट्रक्चर सांगा काय असणार आहे ओके सायक्लिक मध्ये होमोसायक्लिक और हेट्रोसायक्लिक हेट्रोसायक्लिक मध्ये अलीसायक्लिक और एरोमॅटिक सगळे काय दिसतात तुम्हाला सिंगल सगळे काय दिसतात तुम्हाला सिंगल ह्या काय असणार आहे अलीसायक्लिक हेट्रोसायक्लिक सायक्लिक कंपाऊंड तर काय म्हणतोय पॉइंट लक्षात येतोय का आता एक्झॅक्ट एरोमॅटिक म्हणजे एरोमॅटिक म्हणजे काय ओके वेदर इट इज पॉसिबल टू आयडेंटिफाय और टू इलस्ट्रेट दॅट द गिवन कंपाऊंड इज एरोमॅटिक ओनली बाय वॉचिंग द स्ट्रक्चर तर याचं आन्सर जे आहे ते आहे येस कळते काय म्हणतोय आपण कंपाऊंड बघून सांगू शकतो तो एरोमॅटिक आहे का एरोमॅटिक नाही मग एक्झॅक्ट व्हॉट इज द मिनिंग ऑफ एरोमॅटिसिटी हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे पूर्ण बघावं 5 ते 10 मिनिटं इथून पुढचे तुमचं कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्वाचं माझ्याकडे असलं पाहिजे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे बघायला नाही फळ्याकडे बघायचंय बघण्यासारखी गोष्ट असेल तर बघावं नाही तर बघू नये कळतंय काय म्हणतोय ओके या ठिकाणी पहा व्हॉट इज द मिनिंग ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड व्हॉट इज द मिनिंग ऑफ एरोमॅटिसिटी हा कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे अँड इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट जेई मध्ये हमकास क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला एक कंपाऊंड दिला जातो आणि तुम्हाला विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज एन एरोमॅटिक कंपाऊंड और विच ऑफ द फॉलोइंग इज एन अँटी एरोमॅटिक कंपाऊंड विच ऑफ द फॉलोइंग इज एन नॉन एरोमॅटिक कंपाऊंड कळतंय काय म्हणतोय कन्सेप्ट अतिशय सोपे आहे अवघड काही नाही फक्त 5 मिनिटं तुमचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे त्या स्क्रीनकडे असले पाहिजे तर बिफोर वी स्टार्ट द एरोमॅटिसिटी बिफोर वी स्टार्ट द एरोमॅटिसिटी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय माहिती पाहिजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ज्युगेशन ओके काय माहिती पाहिजे कॉन्ज्युगेशन म्हणजे काय आणि आपल्याला या ठिकाणी टोटल 4 प्रकार त्या ठिकाणी कॉन्ज्युगेशनचे बघायचे कॉन्ज्युगेशन सिस्टीम कुणामध्ये असते हे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कॉन्ज्युगेशन सिस्टीम ओके सी हियर देर आर फॉलोइंग टाइप्स ऑफ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम नंबर 1 कॉन्ज्युगेशन विथ अ डबल बॉन्ड विथ अ डबल बॉन्ड ओके व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ज्युगेशन पहिली सिस्टीम सांगतोय जर 2 डबल बॉन्ड असतील आणि ते जर एका सिंगल बॉन्डने सेपरेट केले असतील तर त्यांना आपण काय म्हणतो कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असं म्हणतो आपण अल्किन मध्ये बघितलं होतं डाईन बघताना बघितलं होतं कॉन्ज्युगेटेड डाईन क्युम्युलेटेड डाईन सेपरेटेड डाईन हे आपण बघितलं होतं कॉन्ज्युगेटेड म्हणजे काय सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सेपरेट झाला पाहिजे दुसरा डबल बॉन्ड तर ते काय म्हणतोय फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी स्ट्रक्चर म्हणतो ब्युटा 1,3-diene व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ब्युटा 1,3-diene टेल मी द स्ट्रक्चर ऑफ ब्युटा 1,3-diene ओके इट इज फर्स्ट ऑफ ऑल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 ओके दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ब्युटा 1,3-diene व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ हेक्सा 1,3,5-triene टेल मी व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ हेक्सा 1,3,5-triene हा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 ओके दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हेक्सा 1,3,5-triene नाउ ओके सी हियर इन केस ऑफ ब्युटा 1,3-diene here it is the double bond okay here it is the double bond now this two double here it is the concept double bond single bond double bond single bond double bond that means there is a conjugated system
डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे जर दोन डबल बॉन्ड मध्ये एक सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो कॉन्जुगेटेड सिस्टीम असं म्हणतो. नाउ द क्वेश्चन इज दॅट आयदर दिस कॉन्जुगेटेड सिस्टीम प्रेझेंट बिटवीन ओनली डबल बॉन्ड्स. आंसर इज नो. कळतंय का? त्या ठिकाणी फक्त डबल बॉन्ड असतील का? तर नाही. तर त्या ठिकाणी दुसरी कॉन्जुगेटेड सिस्टीम कोण आहे पहा, हे अतिशय महत्वाचं आहे बाळांनो. तुम्हाला हे पुस्तकात बघायला मिळणार नाही. पुस्तकात मॅक्झिमम दोन ते तीन एक्झाम्पल असतील अरोमॅटिकचे, त्यापेक्षा जास्त एक्झाम्पल असत नाहीत. आपल्याला कमीत कमी 30 एक्झाम्पल घ्यायचे. कळतंय काय म्हणतोय? त्यामुळे पॉईंट जो आहे तो पूर्णपणे इथं कव्हर होईल. एकदा पॉईंट कळाला तुम्हाला कसलंही एक्झाम्पल विचारू देत तुम्हाला तो क्वेश्चन सुटणार आहे. चार मार्क आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सेकंड कॉन्जुगेटेड सिस्टीम इज डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. ओके, दुसरी कॉन्जुगेटेड सिस्टीम कुठे? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. तिसरी कॉन्जुगेटेड सिस्टीम सांगतोय डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. आणि चौथी कॉन्जुगेटेड सिस्टीम सांगतोय डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेयर. ओके, काय म्हणतो पहा, किती सिस्टीम आहेत कॉन्जुगेटेड सिस्टीम? फोर. पहिली कुठली आहे? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. दुसरी कोणती आहे? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. तिसरी कोणती आहे? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. आणि चौथी कोणती आहे? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेयर. कळतंय? आता याच्यामध्ये अजून एक पार्ट लक्षात ठेवायचं आता, की जो आपल्याला फायदा कुठे होईल त्याचा रेझोनन्स स्ट्रक्चर आपण काढताना, रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं, रेझोनन्स इफेक्ट आपल्याला बघायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. आता पहा, इथं डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, याच्याकडे काय आहे? पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. आपल्याला माहिती आहे की डबल बॉन्ड जर असेल, समजा हा डबल बॉन्ड आहे या ठिकाणी, आपण असं कन्सिडर केला, एक हा कसा बॉन्ड तयार झाला? सिंगल कोवॅलेंट बॉन्ड आहे. डबल बॉन्ड जो तयार होतो तो डबल बॉन्ड कसा तयार होतो? डबल बॉन्ड कसा तयार होतो? हा जो डबल बॉन्ड आहे तो कसा तयार होतो? बाय ओके एक्झेल ओव्हरलॅपिंग और बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग. एक्झेल ओव्हरलॅपिंग होतं का लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं? लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं. कळतंय का? म्हणजे इथं काय असणार आहे? प्युअर ऑर्बिटल. इथं काय असणार आहे? प्युअर ऑर्बिटल. हे प्युअर ऑर्बिटल इथं आहे आणि त्याचा लोब खाली पण आहे. म्हणजे ज्यावेळी आपण डबल बॉन्डचा विचार करतो, त्याच्या अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन काय फिरतात? इलेक्ट्रॉन फिरतात. कळतंय का? म्हणजे डबल बॉन्डच्या अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन काय असतात बाळांनो? इलेक्ट्रॉनचा क्लाउड असतो, एक ढग असतो, इलेक्ट्रॉन फिरत असतात. कळतंय काय म्हणतोय? हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे डबल बॉन्ड हे इलेक्ट्रॉन रिच सेंटर आपण कन्सिडर करू शकतो, त्याकडे इलेक्ट्रॉन आहे. लक्षात आलं? आता पहा, इलेक्ट्रॉन याच्याकडे पण आहे, इलेक्ट्रॉन याच्याकडे पण आहे. कोण कुणाने ट्रान्सफर होईल रे? ओके, इट मे हॅपन हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊ शकतो, त्याचवेळी हा बॉन्ड इकडे जाईल, किंवा हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो आणि हा बॉन्ड इकडे जाऊ शकतो. कळतंय का? शिफ्टिंग सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे, कोण कुणाकडे शिफ्ट होतो. टोटल चार कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, एक डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, दुसरी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, तिसरी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, चौथी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेयर. कळतंय? त्यापैकी पहिल्या सिस्टीम मध्ये कोण कुठे ट्रान्सफर होऊ शकतं? ओके, विच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, तर कोणते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात? दोघांच्याकडे काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. नाउ इन केस ऑफ सेकंड सिस्टीम व्हॉट विल हॅपन? ओके, इथं कोण आहे सांगा? इथं कोण आहे? याच्याकडे अबाव द प्लेन बिलो द प्लेन काय? इलेक्ट्रॉन क्लाउड. पॉझिटिव्ह चार्ज कधी तयार होतो? इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर का इलेक्ट्रॉन गेल्यानंतर? ओके, ज्यावेळी माझे इलेक्ट्रॉन जातील त्यावेळी माझ्यावरती कुठला चार्ज तयार होईल? पॉझिटिव्ह. म्हणजे मूव्ह करण्यासाठी याच्याकडे काय आहेत का? इलेक्ट्रॉन आहेत का? मग सांगा कोण कुठे ट्रान्सफर होईल? आयदर पॉझिटिव्ह चार्ज ट्रान्सफर टुवर्ड्स द डबल बॉन्ड और डबल बॉन्ड ट्रान्सफर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. डबल बॉन्ड ट्रान्सफर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज और पॉझिटिव्ह चार्ज ट्रान्सफर टुवर्ड्स द डबल बॉन्ड. डबल बॉन्ड ट्रान्सफर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. कारण पॉझिटिव्ह चार्ज तयारच कसा होतो? त्याचे इलेक्ट्रॉन गेल्यानंतर. त्याच्याकडे ट्रान्सफर होण्यासाठी इलेक्ट्रॉन आहेत का? नाही. ऑलरेडी इलेक्ट्रॉन काय झाले? लॉस झाले. कळतंय का? त्यामुळे ट्रान्सफर कोण होणार सांगा? या ठिकाणी ट्रान्सफर कोण होणार? डबल बॉन्ड इज ट्रान्सफर टुवर्ड्स द सिंगल बॉन्ड. ओके, सिंगल बॉन्ड पडण्यापेक्षा पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणून. ओके, इन थर्ड स्टेप याच्यामध्ये काय होईल सांगा? ओके, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी काय निगेटिव्ह. डबल बॉन्ड आहे, स्टेबल आहे, त्याच्या अबोव द प्लेन बिलो द प्लेन इलेक्ट्रॉन आहेत का? तर आहे. परंतु याने काय केलं? या स्पेसिसनं दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन ओढून घेतले. कळतंय का? म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. कळतंय काय म्हणतोय? पॉईंट समजून घ्या. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे कुणाकडं? या स्पेसिसकडे. मग सांगा हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील का निगेटिव्ह ट्रान्सफर होतील? निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर होणार टुवर्ड्स द डबल बॉन्ड. ज्यावेळी हा ट्रान्सफर होईल हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो, ते आपण नंतरचा कन्सेप्ट आहे. आता फक्त काय समजून घ्यायचंय? कोण कुठे ट्रान्सफर होतं? ओके, डबल बॉन्ड असेल तर ट्रान्सफर कोण होणार?
कोणताही डबल बॉन्ड कोणत्याही डबल बॉन्ड ट्रान्सफर होईल काही प्रॉब्लेम नाही. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये ट्रान्सफर कोण होणार? डबल बॉन्ड ट्रान्सफर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये कोण ट्रान्सफर होणार? निगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर टुवर्ड्स द डबल. ओके, लास्ट केसमध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर. आता एक तर त्याला काय म्हणतोय लोन आणि काय म्हणतोय पेअर. पेअर का म्हणलं दोन आहे. लोन का म्हणतोय लोनली आहे त्यांनी भाग घेतलेला एकट्या इथे येते कळतंय का. आणि एकटं राहिलं कोणाला आवडतं का? नाही. ते काय करतील मग? अटॅक करतील. ते अल्वेज कशाच्या सर्च मध्ये असतात? असं कोण येते की मी त्याच्यावरती अटॅक करू शकतो कळतंय का. मी लोनले मला कुणावर तरी अटॅक करायचा आहे असं कुणाचं म्हणणं आहे? या लोन पेअरचं म्हणणं आहे. त्यामुळे अल्वेज कोण अटॅक करतो? स्पेसिस त्यांना सापडले की लगेच हसतो. ओके, पण जर स्पेसिस नसेल तर तो असा असतो कळतंय का. पण ज्यावेळी त्याला स्पेसिस मिळते अटॅक करण्याची पॉसिबिलिटी आहे त्यावेळी लगेच तो काय करतो? त्यामुळे तीन केसेस आपल्याला मिळाल्या. चारही केसेस समजून घ्यायचे. सांगा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड कोण कुठे ट्रान्सफर होणार? डबल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रान्सफर होणार कुठलाही. ओके, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. डबल बॉन्ड पॉझिटिव्ह ट्रान्सफर होणार. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर. लोन पेअर ट्रान्सफर होणार डबल. इथं पण काय प्रॉब्लेम आहे? ओके, त्यात चार काय आहेत? आपल्या कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. चार काय आहेत? कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. आता एक्झॅक्ट अरोमॅटिसिटी म्हणजे काय हा पार्ट आपण त्या ठिकाणी पाहू. ओके, आता अरोमॅटिसिटी दाखवण्यासाठी आपल्याला काही रूल्स पाहावे लागतात. ओके, काही रूल्स आपल्याला पाहावे लागतात. त्यामधला पहिला रूल जो आहे तो काय आहे पा? कंपाऊंड मस्ट बी सायक्लिक. काय म्हणतात पा? कंपाऊंड मस्ट बी सायक्लिक. क्लासिफिकेशन मध्ये आपण काय बघितलं आठवतंय का पा तुम्हाला? ओके, ओपन चेन स्ट्रक्चर, क्लोज स्ट्रक्चर. क्लोज मध्ये काय बघितलं? होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. त्याच्यामध्ये काय बघितलं? होमोसायक्लिकचं अलिसायक्लिक ऍरोमॅटिक. ओके, आणि हेट्रोसायक्लिक मध्ये पण काय बघितलं? अलिसायक्लिक ऍरोमॅटिक. ऍरोमॅटिक मध्ये परत काय बघितलं? बेन्झेनॉइड नॉन बेन्झेनॉइड बेन्झेनॉइड नॉन बेन्झेनॉइड. इथं पण काय प्रॉब्लेम आहे? ओपन चेन मध्ये बघितलं का आपण ते ऍरोमॅटिक? नाही. आपण कुठं बघितलं? सायक्लिक. कळतंय का? म्हणजे फर्स्ट रिक्वायरमेंट जी आहे लक्षात घ्या, जर एखादा कंपाऊंड आपण जर म्हणत असू की तो ऍरोमॅटिक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली रिक्वायरमेंट काय आहे? कंपाऊंड मस्ट बी सायक्लिक. कंपाऊंड कसं असलं पाहिजे? सायक्लिक असलाच पाहिजे. ही पहिली रिक्वायरमेंट. दुसरी रिक्वायरमेंट, कंपाऊंड मस्ट बी प्लेनर. ओके, आता कंपाऊंड बघून फक्त तुम्ही सांगू शकत नाही की तो प्लेनर आहे का नाही, पण याचा कन्सेप्ट काय आहे बा? कंपाऊंड मध्ये जे काय ऍटम्स आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन काय पाहिजे? एसपी टू. कारण एसपी टू ची जिओमेट्री काय असते? ट्रायगोनल प्लेन. कळते काय म्हणतोय? प्लॅनॅरिटी त्याच्यावरून आपण ठरवतो. एकाच प्लेन मध्ये तो कंपाऊंड असावा असं कोणाची इच्छा असते? ऍरोमॅटिसिटीची इच्छा आहे. ओके, याचा जास्त विचार आपल्याला करायचा नाही. हे प्रत्येक ठिकाणी आहे असं म्हणायचं पुढे जाईल. कळते काय म्हणतोय? थर्ड रिक्वायरमेंट and which is very very important, compound must have conjugated system. Compound must have conjugated system. म्हणजे कोण? ओके, पुस्तकात फक्त डबल बॉन्ड दिले. कॉन्जुगेटेड सिस्टीम कशी असू शकते? डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. या चार प्रकारात कॉन्जुगेटेड सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. पुस्तकात फक्त एकच प्रकार दिलेला आहे. कळतंय काय म्हणतोय? आणि जेई असं याच्यावरती विचारत नाही. जेई या चारही मध्ये कुठल्याही प्रकारावरती क्वेश्चन विचारला जातो. कळतंय काय म्हणतोय? आता बघ, तिसरी रिक्वायरमेंट झाली अँड द फोर्थ रिक्वायरमेंट इज कंपाऊंड मस्ट ओबे हुकेल रूल. ओके, कुठला रूल? हुकेल रूल. ऑलरेडी ऑल्सो कॉल्ड हुकेल रूल. कळतंय का? हा, त्यांचे अत्ते वेगळे आहेत. त्यांच्या अत्तेने त्यांची नावं ठेवले हुकेल रूल. कळतंय का? ते शोध आधी लागले गेले आहेत. हा शोध मी लावला असतो तर मी 100% म्हणलं असतं पवार रूल. कळतंय का? म्हणू शकत ना तो माझा आहे का? नाही. कळतंय का? हुकेल नावाच्या सायंटिस्टनं हा रूल शोधून काढलेला आहे. कोणता रूल आहे तो? हुकेल रूल. ओके, आणि हा रूल तुम्हाला विचारला जातो व्हॉट इज द मिनिंग ऑफ हुकेल रूल. कळतंय का? क्वेश्चन काय विचारला जातो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हुकेल रूल. हुकेल रूल म्हणजे काय पा? इट इज 4n+2π इलेक्ट्रॉन रूल. लक्षात ठेवा, काय रूल आहे? 4n+2π इलेक्ट्रॉन रूल. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो विच ऑफ द फॉलोविंग रूल रिप्रेझेंट द हुकेल रूल. काय म्हणतोय पा? और विच ऑफ द फॉलोविंग एक्सप्रेशन शोज अ हुकेल रूल एक्सप्रेशन. कळते? आणि पर्याय असतात 4n π इलेक्ट्रॉन रूल, 4n+1 इलेक्ट्रॉन
4n+1 pi electron rule, 4n+2 pi electron rule, 4n+3 pi electron rule. तर aromaticityचा rule जो आहे तो कोण आहे? 4n+2 pi electron rule. ओके, आणि या ठिकाणी ही जी काही n ची किंमत आहे काय म्हणतो पा, वेअर द व्हॅल्यू ऑफ n, काय म्हणतो पा, व्हॅल्यू ऑफ n मस्ट बी एन इंटीजर व्हॅल्यू. कशी असली पाहिजे ती? इंटीजर व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणजे पूर्णांक असली पाहिजे. 1, 2, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू द इन्फिनिटी. 0.5, 1.5, 1.3, 1.4 अशी व्हॅल्यू नको. कशी व्हॅल्यू पाहिजे यांची? 0, 1, 2, 3 अप टू द इन्फिनिटी काही असेल. तर काय म्हणतोय, व्हॅल्यू यांची काय पाहिजे? कोर इंटीजर व्हॅल्यू पाहिजे. कोर इंटीजर असं म्हणतो, कोर इंटीजर व्हॅल्यू त्या ठिकाणी पाहिजे. हा रूल झाला कुणासाठी पा, तर ॲरोमॅटिकसाठी. आता आपल्या सिलेबस मध्ये परत एक रूल नाहीये पा, ज्यावेळी या तीन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय असतील काय म्हणतोय पा, अतिशय महत्वाचं, 5 मिनिटं पूर्ण लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या. जर या तीन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय असतील तर आपण हा रूल बघायचा. ओके, जर हा रूल सॅटिस्फाय होत नसेल आणि जर या तीन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय असतील, मी परत एकदा सांगतोय, जर या तीन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय असतील आणि हा जर रूल सॅटिस्फाय होत नसेल तर आणि तरच काय म्हणतोय पा, तर आणि तरच आपल्याला अजून एक रूल बघावा लागतो. तो म्हणजे कोणता आहे पा, 4n pi electron rule, 4n pi electron rule, विच इज फॉर द अँटी ॲरोमॅटिसिटी. अँटी म्हणायचं अँटी ॲरोमॅटिक रूल म्हणताय का, काय म्हणतोय, दिस इज फॉर द ॲरोमॅटिक रूल, दिस इज फॉर द अँटी ॲरोमॅटिक रूल म्हणताय का. 4n pi electron, 4n+2 pi electron, पॉइंट समजून घ्या, अतिशय महत्वाचा आहे. जर या तीन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय असतील तर इकडे जायचं, पहिलीच रिक्वायरमेंट सॅटिस्फाय नसेल बाकी तर बघायचं नाही. डायरेक्ट काय म्हणायचं, डायरेक्ट काय म्हणायचं, नॉन ॲरोमॅटिक. पा, नॉन ॲरोमॅटिक कधी असतं हे समजून घ्या. आपल्याला तिन्ही कन्सेप्ट बघायचे, नॉन ॲरोमॅटिक, ॲरोमॅटिक आणि अँटी ॲरोमॅटिक. कळते, जर पहिल्या तीन मध्ये कोण सॅटिस्फाय नसेल डायरेक्ट कोण असणार, ॲरोमॅटिक किंवा अँटी ॲरोमॅटिक म्हणायचं नाही. पण पहिल्या तीन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय आहेत आणि जर हा सॅटिस्फाय होत नसेल तर डायरेक्ट नॉन ॲरोमॅटिक म्हणायचं का? नाही म्हणायचं. आपण बघायचं काय, अँटी ॲरोमॅटिक फॉलो करतोय का. ओके, या तीन रिक्वायरमेंट असतील तर एक तर तो ॲरोमॅटिक असेल किंवा तो काय असेल, अँटी ॲरोमॅटिक असेल, पण तो नॉन ॲरोमॅटिक असणार नाही. तर काय म्हणतोय, हा पार्ट आपल्या सिलेबसचा नाही, परंतु एनसीईआरटी ला क्वेश्चन त्याच्यावरती विचारले गेलेले आहे, नीटला क्वेश्चन त्याच्यावरती विचारले गेलेले आहे, आणि त्यामुळे आपल्याला तो पॉइंट घ्यायचा आहे. कळते काय म्हणतोय, सांगा काय काय सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे माहिती तुम्हाला, जर ॲरोमॅटिसिटी बघायची असेल तर डोक्यात फिट काय पाहिजे, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणजे काय, तर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम किती प्रकारचे सांगा, कुठल्या कुठल्या, डबल बॉन्ड अलॉन्ग विथ द डबल बॉन्ड. ओके, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. दुसरी काय, तिसरी काय आहे, आणि चौथी काय आहे. कळतंय, तर हे असेल तर आपण काय म्हणणार, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे काय सांगतो पा, पहिली रिक्वायरमेंट काय, कंपाऊंड कसं असलं पाहिजे, दुसरं कंपाऊंड विचार करायचा नाही, मी तुम्हाला सांगतोय कसा विचार करायचा, कसा विचार करायचा नाही. तिसरी रिक्वायरमेंट काय, आणि चौथी रिक्वायरमेंट का. कळतंय काय म्हणतोय, आता त्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि या एक्झाम्पल वरून आपण हे सॅटिस्फाय करूया. ॲरोमॅटिसिटी हा कन्सेप्ट आपण बघूया. तर पा, सगळ्यात पहिले एक्झाम्पल मी घेतोय, ब्युटा 1,3-diene. व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ ब्युटा 1,3-diene? आता बघितलं होतं आपण, सांगा, ओके. नाव कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे का, हे सांगतो, पण आपण डायरेक्ट काय बघितलं, तिसरी रिक्वायरमेंट बघितली. आपल्या स्टेप बाय स्टेप जायचं, पहिली रिक्वायरमेंट काय आहे का, डायरेक्ट काय लिहिणार, नॉन ॲरोमॅटिक. हा काय आहे, नॉन ॲरोमॅटिक आहे, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. ओके, सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी देतोय पहा आम्ही. हा ओके, पहिली रिक्वायरमेंट आहे का, सायक्लिक, करेक्ट आहे. दुसरी रिक्वायरमेंट प्लेनर, म्हणजे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असले पाहिजे, दिसतोय का, ठीक आहे, त्याचा विचारच करू नका. कॉन्ज्युगेटेड सिस्टीम दिसतोय का, डबल बॉन्डच नाहीये, कॉन्ज्युगेटेड सिस्टीमचा प्रश्न आहे का, नाही. तिसरी रिक्वायरमेंट फेल आहे, काय आहे, नॉन ॲरोमॅटिक. क्लासिफिकेशन मध्ये काय आला, सायक्लिक, सायक्लिक मध्ये परत काय,
साइक्लिंग मध्ये दोन पार्ट आहेत, होमोसाइक्लिक साइक्लिंग. त्यामध्ये काय होमोसाइक्लिंग मध्ये दोन पार्ट आहेत, अलिसाइक्लिंग आणि ऍरोमॅटिक. त्यामध्ये काय अलिसाइक्लिंग, त्यामध्ये काय येतो अलिसाइक्लिंग. पॉइंट क्लियर आहे. ओके आता थोडस आपण याच्यामध्ये चेंज करतोय पा. डबल बॉन्ड डबल फर्स्ट रिक्वायरमेंट पा करेक्ट आहे. प्लेनरसाठी बघा ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तिथे हायब्रिडेशन काय असतं. दोन कार्बन मध्ये काय डबल बॉन्ड एसपी टू एसपी टू एसपी टू एसपी टू इथं सिंगल बॉन्ड आहे एसपी थ्री एसपी थ्री. जर कंटिन्युअस एसपी थ्री आलं तर ते काय म्हणतोय समजून घ्यायचं. तो कंपाऊंड कधीही काय असणार नाही ऍरोमॅटिक असणार नाही. थोडक्यात कॉन्जुगेटेड सिस्टीमच बघायचे पा. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॉन्जुगेशन आहे का येस ऑर नो. कळतंय काय म्हणतोय कर्तव्य लक्ष आहे ना. ओके काय सांगितलं पाय याच्यामध्ये हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड दॅट मीन देअर इज अ लॅक ऑफ कॉन्जुगेशन. कळतंय का म्हणजे थर्ड रिक्वायरमेंट सॅटिस्फाय नाही म्हणजे तो ऍरोमॅटिक आहे का येस ऑर नो. नो आता परत चेंज केला डबल नाही लगेच आहे म्हणायचं नाही. म्हणजे आपल्याला बघायचं आहे इथं काय होतोय ते सांगा जरा. आता लिहिण्याची एक पद्धत असते कळतंय का. परीक्षेमध्ये लिहिण्याची पद्धत असते. तुम्हाला जर विचारलं आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऍरोमॅटिक दोन एक्झाम्पल तुम्हाला दिले तर तुम्हाला ते लिहायचं आहे. लिहिताना कसं लिहायचं पा. ओके द गिव्हन पहिला पॉइंट द गिव्हन कंपाउंड द गिव्हन कंपाऊंड इज सायक्लिक करेक्ट वन हे पहिल्यांदा लिहिलं पाहिजे. तुम्ही त्याच्याबरोबर लिहू शकता द गिव्हन कंपाऊंड इज सायक्लिक अँड प्लेनर. कळतंय का. दुसरी त्या ठिकाणी गोष्ट द्यायची द गिव्हन कंपाऊंड द गिव्हन कंपाऊंड हॅव्हिंग कॉन्जुगेटेड सिस्टीम. कळतंय काय म्हणतोय गिव्हन कंपाऊंड हॅव्हिंग कॉन्जुगेटेड सिस्टीम. आता आपल्याला काय बघायचंय पा उकेल रूल. नाव व्हॉट इज द उकेल रूल आर्यन काय सांग. हा उकेल रूल काय सांग. उकेल रूल फॉर अँटी ऍरोमॅटिसिटी काय आहे. अँटी ऍरोमॅटिक नंतर बघू. ऍरोमॅटिक तर उकेल रूल काय आहे. हा फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन कळतंय का. आणि एन म्हणजे काय. एन म्हणजे काय होल इंटीजर व्हॅल्यू असली पाहिजे लक्ष द्यायकडे झाला. ओके नाउ सी हियर पहिल्या दोन रिक्वायरमेंट सॅटिस्फाय तिसरी रिक्वायरमेंट बघायची आपल्याला हुकेल रूल. ओके आता हुकेल रूल मध्ये काय सांगतोय आपण पा पाय इलेक्ट्रॉन. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन. जर एक सिंगल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतो आपण सिग्मा इलेक्ट्रॉन. तर एक सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो. डबल बॉन्ड हा काय असतो पाय बॉन्ड. समजून घ्या काय म्हणतोय मी. या ठिकाणी कन्सिडर करू आपण सी एच थ्री सी एच टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू. ओके हा बॉन्ड कोणता आहे सिग्मा. एक सिंगल बॉन्ड जो आहे प्रत्येक सिंगल बॉन्ड हा काय असतो सिग्मा. आणि डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा आणि एक काय असतो पाय बॉन्ड. सांगा याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहे. हाउ मेनी सिग्मा बॉन्ड हाउ मेनी पाय बॉन्ड. थ्री सिग्मा बॉन्ड अँड वन ओके इट वॉज रॉन्ग. कळतंय का. अरे आता सांगा किती सिग्मा बॉन्ड आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती अकरा सिग्मा बॉन्ड आहेत. एक काय आहे पाय बॉन्ड. आपल्याला काय बघायचं बानो पाय इलेक्ट्रॉन. आता म्हणजे इलेक्ट्रॉन मला कुठले काउंट करायचे आहेत पाय बॉन्ड मधले. कळतंय काय म्हणतोय एक बॉन्ड किती इलेक्ट्रॉन न बनतो. सांगितले एक डॅश म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात दोन इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड दोन इलेक्ट्रॉन पासून बनतो. या ठिकाणी इथं किती पाय इलेक्ट्रॉन आहे सांगा मला. हा म्हणजे पाय इलेक्ट्रॉन सर पाय इलेक्ट्रॉन म्हणतोय चार. ओके किती या ठिकाणी पाय बॉन्ड किती आहेत सांगा पहिल्यांदा. पाय बॉन्ड एकच आहे. एक पाय बॉन्ड किती इलेक्ट्रॉन न बनलेला आहे दोन. दोन काय आहे पाय इलेक्ट्रॉन. किती सिग्मा इलेक्ट्रॉन असते टोटल अकरा सिग्मा बॉन्ड आहे म्हणजे बावीस काय आहे
सिग्मा इलेक्ट्रॉन, 22 काय आहेत सिग्मा इलेक्ट्रॉन असं आपण म्हणू शकतो. कळतंय आपल्याला काउंट काय करायचं अरोमॅटिक मध्ये, पाय इलेक्ट्रॉन. आपल्याला काउंट काय करायचं आहे, पाय इलेक्ट्रॉन. आता बघा या स्ट्रक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, द गिवन कंपाउंड इज सायक्लिक, द गिवन कंपाउंड हॅव्हिंग कॉन्जुगेटेड सिस्टीम. म्हणजे पहिल्या तिन्ही रिक्वायरमेंट कशा आहेत, सॅटिस्फाय आहे. आता आपल्याला कोणती रिक्वायरमेंट बघायची आहे, चौथी रिक्वायरमेंट बघायची आहे, उक्टेल रूल. काय आहे उक्टेल रूल, 4n+2 5 इलेक्ट्रॉन. कसं आहे का, म्हणजे 4n+2 इट इज इक्वल. कळते दोन पद्धती आहेत, तुम्ही काय करू शकता, इथे व्हॅल्यू एन ची घेऊन बघायची, 0, 1, 2, 3 असं घेऊन बघायचं. कॉम्प्लिकेटेड होतं, जस्ट काय करायचं, कंपाऊंड कडे यायचं. कंपाऊंड मध्ये किती इलेक्ट्रॉन बघायचे, पाय इलेक्ट्रॉन. सांगा पाय बॉन्ड किती, ओके पाय बॉन्ड किती सांगा, करेक्ट सांगताय, 3 पाय बॉन्ड आहे, 1, 2 आणि 3. ओके हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड, 6. ओके आणि इथं प्रत्येकाला कोण आहे, हायड्रोजन अटॅच आहे की नाही, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. टोटल किती इलेक्ट्रॉन, सॉरी किती सिग्मा बॉन्ड आहेत, 12. आणि पाय बॉन्ड किती आहे, 3. पाय इलेक्ट्रॉन किती झाले, 7. जे पाय इलेक्ट्रॉन झाले ते फक्त काय करायचं, इक्वल आहे 6. क्लिअर, हे 6 कसं आलं का आलं, त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे. ओके जे पाय बॉन्ड आहेत ते पाय बॉन्ड काउंट करा, आणि ते पाय बॉन्ड जे आहेत काउंट केलेले त्यांची काय करायची, आपल्याला संख्या जी आहे त्याचे काय नंबर आहे तो आपल्याला इथे पुढे लिहायचा. कळतंय हाऊ मेनी पाय बॉन्ड, 1, 2 अँड 3. 3 पाय बॉन्ड्स आर देअर, 1 पाय बॉन्ड इज फॉर्मड बाय द 2 पाय इलेक्ट्रॉन. टोटल हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर देअर, 3. देअरफोर हाऊ मेनी पाय इलेक्ट्रॉन्स आर देअर, 3 मल्टिप्लाय बाय 2, 6. देअरफोर वी कॅन राईट हिअर 6. ओके आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. ओके 4n = 6 - 2. ओके 6 आहे, 2 इकडे घ्या, 6 - 2. देअरफोर 4n = 6 - 2 4. देअरफोर n = 4 / 4. व्हॅल्यू ऑफ एन इज 1, विच इज 4 इंटीजर नंबर. देअरफोर दिस कंपाउंड इज अरोमॅटिक. काय म्हणतोय असं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. एवढं सिम्पल आहे, काय अवघड आहे का. आणि तुम्हाला असे पर्याय दिले जातात, असे 4 एक्झाम्पल दिले जातात, आणि तुम्हाला विचारलं जातं की कोण अरोमॅटिक आहे सांगा. इतकं सिम्पल असतं, 4 मार्क मिळतात लक्षात घ्या. 4 मार्क म्हणजे जोक नव्हे, रँकिंग तुमचं जवळपास 3-4 हजारांना खाली वरती होतं. 1 मार्क तुमचा कमी जास्त झाला तरी 3-4 हजार म्हणतोय. 4 मार्क म्हणजे तुमचं रँकिंग कमीत कमी 10-12 हजारानं कमी जास्त होतो. कळते काय म्हणतोय, त्यामुळे प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. क्वेश्चन विचारले गेले ते 2017-18-19-20 कंटिन्यू क्वेश्चन याच्यावरती विचारला गेलेला आहे, आणि एवढं आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं नाही. कळते काय म्हणतोय, इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे. ओके अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. चला आता इथं एक्झाम्पल घेताना मी काय घेतोय पहा. ओके सायक्लोब्युटा 1,3-D आहे, काय घेतलं, सायक्लोब्युटा 1,3-D आहे. ओके आता आपण बघूया कंपाऊंड आपल्याला काय आलेला आहे. ओके सांगा आता चला, पहिल्यांदा सायक्लिक आहे का, येस ऑर नो, पहिली रिक्वायरमेंट सॅटिस्फाय, दुसरी रिक्वायरमेंट विचार करायचा करू शकतो तुम्ही. जर डबल बॉन्ड फक्त असतील तर बघा, इथं डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, डबल sp2 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 sp2, दुसरी रिक्वायरमेंट पण काय आहे, सॅटिस्फाय आहे. ओके थर्ड रिक्वायरमेंट काय सांगितलं, कॉन्जुगेट सिस्टीम, आयदर इट हॅव्हिंग द कॉन्जुगेट सिस्टीम. ओके पहा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, जिथून स्टार्ट केले तिथंच एंड करायचं. काय म्हणतोय पहा, हे अतिशय महत्वाचं आहे. असं करायला नाही, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, काय म्हणतो असं नाही करायचं. एक सर्कल आपल्याला पूर्ण करायचं आहे, जिथून स्टार्ट करताय ना तिथे एंड करायचं. कळते काय म्हणतोय, मी आता काय सांगतोय पहा, ज्यावेळी एकापेक्षा जास्त सायकल तुम्हाला देतात, कॉम्प्लिकेशन निर्माण करतात, फक्त तुमचं नॉलेज अप्लाय करायचं असतं, कॉम्प्लिकेशन करतात निर्माण ते. कळतंय का, आपल्याला फक्त गंडवण्याचा प्रयत्न करतात, आपण गंडायचं. कळतंय काय म्हणतोय, काय सांगतोय पहा, जिथून स्टार्ट केलं हे वाक्य लक्षात ठेवायचं, जिथून स्टार्ट केलं ना तिथे एंड करायचं, पहिल्यांदा तिथे एंड करायचं, नंतर दुसऱ्या रिंग मध्ये आपल्याला जायचं. ओके पहा या ठिकाणी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ओके म्हणजे कॉन्जुगेट सिस्टीम आहे. ओके आता पहिल्या 3 रिक्वायरमेंट जर सॅटिस्फाय असतील तर तो कंपाऊंड काय असणार नाही, नॉन अरोमॅटिक असणार नाही. तो काय असेल, एक तर अरोमॅटिक किंवा काय असेल, अँटी अरोमॅटिक असेल. बघूया पहिला रूल वापरून आपण, हा 4n+2 इट इज इक्वल टू किती येईल रे,
ओके आपल्याला काय लिहायचेत पाय इलेक्ट्रॉन लिहायचे पहिल्यांदा पाय बॉन्ड किती आहेत सांगा पाय बॉन्ड किती आहे दोन ओके मग पाय इलेक्ट्रॉन किती झाले फोर झाले म्हणजे इथं काय येणार मी फोर नाव सी एर फोर एन इज इक्वल टू फोर मायनस टू टू फोर एन इज इक्वल टू टू डिवाइड बाय फोर दॅट इज 0.5 आणि आपल्याला किंमत कशी पाहिजे फोर इंटीजर पाहिजे दॅट मीन्स अकॉर्डिंग टू द हुकेल रूल हा काय असणार नाही अरोमॅटिक असणार नाही अरोमॅटिक असणार ना डायरेक्ट नॉन अरोमॅटिक लिहायचं का ओके अप्लाय करायचा दुसरा रूल कोणता अँटी अरोमॅटिकचा अँटी अरोमॅटिकचा रूल काय फोर एन फोर एन इट इज इक्वल फोर तर फोर एन इज इक्वल काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये एनी डाऊट नक्की आरएन काय डाऊट आहे नक्की नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे ओके स्टँड अप अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ओके दिस इज द नॅप्थालीन हा काय आहे नॅप्थालीन ओके नॉट इज द मीनिंग ऑफ नॅप्थालीन कोण सांगेल डांबर गोळी ओके डांबर गोळी जी आहे हे स्ट्रक्चर डांबर गोळीचं असं आहे ओके सांग पहिल्यांदा आर एन फर्स्ट हायड्रेटेड सायक्लिक वन हायदर येस ऑर नो सगळ्यांनी सांग चला ओके पहिली प्रॉपर्टी करेक्ट आहे पहिली रिक्वायरमेंट करेक्ट आहे त्याचा विचार नंतर तो कॉन्ज्युगेटेड सिस्टीम बघू आता पण ज्यावेळी तुम्हाला असं दिलं जातं ना त्यावेळी विचार करताना व्यवस्थितपणे विचार करायचा आहे ओके पण स्टार्ट मी करतोय इथून मी काय सांगितलं जिथं स्टार्ट केलं तिथे हे करायचं मी स्टार्ट इथं करू सिंगल बॉन्ड हा इथं सिंगल बॉन्ड आहे इथं दुसऱ्या रिंग मध्ये गेलो तर मला काय मिळणार आहे सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड मी काय सांगितलं पहिल्यांदा रिंग कम्प्लीट करायचे पा सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ओके हे कम्प्लीट झाली अरोमॅटिक कॉन्जुगेशन आहे आता पा इथून गेलो हा जो डबल बॉन्ड आहे या रिंगचा पण आहे आणि या रिंगचा पण आहे काय म्हणतोय आता इथून स्टार्ट केले डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड इथून स्टार्ट केलं इथे एंड केलं सिंगल बॉन्ड असं करायचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करतात सिंगल बॉन्ड म्हणतात रिक्वायरमेंट आपली जी आहे ती सॅटिस्फाय नाही म्हणतात नॉन अरोमॅटिक लिहितात तसं होणार नाही अरोमॅटिक आहे की नाही हे बघूया म्हणजे पहिल्या सगळ्या रिक्वायरमेंट काय आहे सॅटिस्फाय आता फोर एन प्लस टू फाईव्ह इट इज इक्वल टू काय लिहिणार सांग काय लिहिणार सांग एक दोन तीन चार पाच टोटल पाय बॉन्ड किती आहे पाच पाय बॉन्ड आहे टोटल पाय इलेक्ट्रॉन झाले किती टेन फोर एन इज इक्वल टू टेन मायनस टू एट फोर एन इज इक्वल टू दॅट मीन्स इट इज कळतंय का तो काय आहे मग सांगा क्लासिफिकेशन आपण जे बघितलं त्याच्यानुसार आपण क्लासिफिकेशन करू पहिलं क्लासिफिकेशन काय बघितलं ओपन चेन आणि सायक्लिक त्याच्यामध्ये काय असणार सायक्लिक सायक्लिक मध्ये दोन प्रकार होमोसायक्लिक हेट्रोसायक्लिक त्याच्यामध्ये काय असेल ओके सगळे जे काय रिंग आहे ती तयार कशापासून झाल्या कार्बन पासून झाल्या म्हणजे काय आहे होमोसायक्लिक मध्ये परत दोन प्रकार आहेत अनसायक्लिक आणि अरोमॅटिक काय असणार अरोमॅटिक आहे कळतंय आता अरोमॅटिक मध्ये परत दोन प्रकार आहे बेन्झेनॉइड आणि काय नॉन बेन्झेनॉइड नाउ व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन वी नो दॅट स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन कळतंय बेन्झीन सारखी रिंग दिसते की नाही बेन्झीन आहे ना त्याच्यामध्ये त्याला काय म्हणणार बेन्झेनॉइड अरोमॅटिक कळतंय मग परत पहिल्यापासून येऊया सांगा सायक्लिक का ओपन सायक्लिक मध्ये दोन प्रकार होमो हेट्रो होमो मध्ये परत दोन प्रकार अलिसायक्लिक अरोमॅटिक त्याच्यामध्ये परत दोन प्रकार बेन्झेनॉइड नॉन बेन्झेनॉइड बेन्झेनॉइड कळते काय म्हणतोय ओके इथे काय प्रॉब्लेम आहे कोणाला त्याचा नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरला पाहू थँक्यू